आज मॅम 12वीचा पेपर फुटलेला आहे, तुम्ही शिक्षण मंत्री होता, कसं बघताय घटना? नाही, मी त्यांना तेच विचारलं की ह्याच्यामध्ये राज्य शासनाचं जे थोडंसं इंटरव्हिन करून जे आमचं उच्च माध्यमिक बोर्ड आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षण बोर्ड आहे HSC बोर्ड, त्याला थोडंसं लक्ष घालावं, कारण ह्यामध्ये काय झालेलं आहे, इंग्लिशचा पेपर, हिंदीचा पेपर, पुन्हा मराठीचा पेपर, आता गणिताचा पेपर, तीन पेपर फुटल्याचं नसेल त्या चुका होते. आजच्या पेपर खरं तर सांगितलेलं आहे की 10 मिनिटांपूर्वी आपण पूर्वी पेपर द्यायचो, पण मागच्या वेळेस असं दिसलं की त्याच्यामध्ये होतं आहे का म्हणून त्यांनी थांबवलं. पण ह्यावेळी दुर्दैवाने अर्धाच पेपर सोशल मीडियावर आला, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या मोबाईलवरती नव्हतं, एखाद्या हे सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झाला, त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. याच्यावरती मला वाटतं आम्ही सरकारला सांगितलेलं की आपण लक्ष घालावं आणि या घटनेचं गंभीर दखल घेऊन बोर्डाला सांगावं की याच्यामध्ये पूर्ण चौकशी करावी आणि अशा घटना पुढे घटना नाहीत, कारण भरारी पथक आहे, पोलीस आहे, शिक्षक आहेत, थर्ड पार्टी येऊन शिक्षकांची चेक करतील, अशा वेळेला अशा घटना होणं दुर्दैवी आहे, तुम्ही चेक करून घ्यावं आणि मॉनिटरिंग ठेवावं. निधी वाटपावरती स्थगिती आहे, आजही सभागृहामध्ये स्थगिती उठवण्याची मागणी केली होती विरोधकांकडनं, काय वाटतं सगळं? असं आहे की आम्ही स्थगितीची उठवण्याची मागणी का करतो आहे, प्रश्न असा आहे की आमच्या मतदारसंघामधले जे लोक आहेत त्यांच्यावरचा हा अन्याय आहे, कारण त्यांना सुविधा देणं हे राज्य शासनाची भूमिका आहे. एकदा सरकार आलं किंवा एकदा लोकप्रतिनिधी निवडून आला की तो कुठल्या पक्षाचा नसतो, तो सर्वांचा असतो, आणि राज्य सरकार म्हणजे मायबाप असतं. नाही, आईवडिलांचं प्रेम कधी कोणत्या मुलाला कमी किंवा जास्त नसतं, सर्वांना सेम प्रेम असतं आईवडिलांचं. ती भूमिका ठेवली पाहिजे राज्य सरकारने आणि मदत केली पाहिजे, कारण आमच्या लोकांनासुद्धा चांगली गली, चांगलं टॉयलेट, चांगलं वातावरण मिळण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी निधीची आवश्यकता आहे, आणि म्हणून आम्ही स्टे उठवावं असं त्यांना विनंती करतो. होळी आली, काय शुभेच्छा द्याल जनतेला आणि एकूणच तुमचे जे विरोधक आहेत त्यांना? नाही, मी हेच शुभेच्छा देईन की आपण होळीच्या दिवशी जे आहे ते आपण सर्वांना सांगतो की बाबा जसे आपले सण असते ते खरं तर सांगायचं झालं तर ते निसर्गावर पण खूप अवलंबून असतात. होळीनंतर आपण सगळेजण म्हणतो की त्या ठिकाणी उष्णता सुरू होते, आणि म्हणून माझं एवढंच सांगणं आहे की आपण सगळ्या वाईट गोष्टींचा त्या दिवशी अंत करण्यासाठी ते होळीमध्ये दहन करतो. एका मनामध्ये असलेले मनामध्ये जे द्वेष असतील किंवा मतभेद असतील ते ठीक आहेत, मनभेद असतील ते काढून टाकले गेले पाहिजेत. जसं मी सांगितलं की राजकीय स्तर आहे, बोलण्यामध्ये, वर्तनामध्ये आणि वागण्यामध्ये त्याचं जे आहे ते मेंटेन झालं पाहिजे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा गौरव वाढेल, आणि ज्या परंपरा, ज्या गोष्टी महाराष्ट्राचा नावलौकिक कमी करत असतील त्यांना या होळीमध्ये दहन करून टाकूया. धन्यवाद, शुभेच्छा. हे होत्या माजी मंत्री वर्षा गायकवाड, कॅमेरामॅन हर्षक कांबळेसह मी गुणवंत नगर, DRV News, मुंबई.